काम, मी वसंतरावमध्ये काम करणं हे माझ्याकरता दोन्हीही अर्थाने आव्हानात्मक होतं, एकतर अभिनेता म्हणून पण आणि दुसरं म्हणजे ती माझ्या आजोबांवरतीच आहे, त्यामुळे इतकं मोठं पात्र तर मी करू शकेन की नाही किंवा कसं करीन आव्हानात्मक होतं. आणि मी डोळे उघडल्यानंतर मला असं एक क्षण वाटलं की अरे बापरे आजोबाच बघतात की काय माझ्याकडे. तेरे दर्शे कोई कहां जावे. क्या बात आहे सर. सो रेडी ऑरेंजची मी आरजे शिवानी आहे तुमच्यासोबत आणि आज आपण आलेलो आहोत. मी वसंतराव नावाची मूवी एक येणार आहे 1 एप्रिलपासून आणि त्या मूवीचे लीड कास्टमध्ये जे आपल्याला दिसणार आहे राहुल देशपांडे सर त्यांच्यासोबत आज आपण आहोत. तर सर सर्वात पहिले मला तुम्ही एक गोष्ट सांगा की बालगंधर्व, कट्यार काळजात घुसली यासारख्या मूवीजमध्ये तुम्ही पार्श्वगायकाचं काम केलं आणि त्यानंतर तुमचा पडद्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा होता? मला वाटतं बालगंधर्वमध्ये मी एक छोटासा रोल केला होता केशवराव भोसल्यांचा, त्याच्यानंतर कट्यारमध्ये मी पार्श्वगायन केलं होतं आणि ह्या दरम्यान मी संगीत नाटकामध्ये 400-450 प्रयोगांमध्ये काम केलं होतं. त्यामुळे असं नव्हतं की मला अभिनय पहिल्यांदाच करायला लागतोय, पण अर्थात ही माझी दुसरी फिल्म आहे, पहिली फिल्म अजून आलेली नाही आहे. पण मी वसंतरावमध्ये काम करणं हे माझ्याकरता दोन्हीही अर्थाने आव्हानात्मक होतं, एकतर अभिनेता म्हणून पण आणि दुसरं म्हणजे ती माझ्या आजोबांवरतीच आहे, त्याच्यामुळे माझे आजोबा सगळ्यांना परिचित आहेत, पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहेत, त्यामुळे इतकं मोठं पात्र किंवा इतकं मोठं कॅरेक्टर मी करू शकेन की नाही किंवा कसं करीन ह्या संदर्भात मला खूप अभ्यास आणि खूप विचार करावा लागेल. येस, आणि त्यांचं पात्र तुम्हाला साकारत असताना नेमके कुठले आव्हान तुमच्या समोर आले? मला वाटतं हेच की एक टाईप कास्ट होतो ना, की वसंतराव म्हणजे त्यांचं बोलणं असं असेल किंवा त्यांचं वावरणं असं असेल, तर मी त्याच्यातनं बाहेर पडलो आणि मला ज्या पद्धतीने ते एक व्यक्ती म्हणून भावले, म्हणजे मी त्यांना माझ्या आजोबांच्या ह्याच्यात मी बाहेर पडलो आणि फक्त एक कॅरेक्टर म्हणून त्यांचा एक खूप प्रामाणिकपणे विचार केला आणि ज्या पद्धतीने ते मला कळले, माझ्या आतपर्यंत ते पोचले, त्या पद्धतीने मी रिॲक्ट झालो आणि तसं मी स्वतःचा वावर ठेवला, तसं मी स्वतःचा आवाजाचा एक जो पिच असेल, तो टोन असेल, तो मी त्या पद्धतीने ठेवला. अच्छा अच्छा. आणि वसंतरावांचा नेमकं असा कुठला गुण आहे जो तुम्हाला खूप आवडतो? मला वाटतं त्यांचा जो एक आयुष्यावरती ना, जीवनावरती पूर्णपणे जीवनाचा आनंद घेणं, जे ज्याला म्हणतो ना आनंद यात्री म्हणूयात आपण, की कोणचाच असा प्रकार त्यांनी गौण मानला नाही, संगीतातला सोडा आयुष्यातला. त्यामुळे मला असं वाटतं की साहित्य असेल किंवा नाटक असेल, अगदी पाककला असेल, ह्या प्रत्येक याच्यामध्ये ते अतिशय निष्णात होते आणि नुसते निष्णात नाही पण त्याच्या खोलीपर्यंत जाऊन त्याचा अर्थ उमगलेले असं अशी एक व्यक्ती होती ती. त्यामुळे मला वाटतं की मी वसंतरावमध्ये त्यांना त्यांचा जो एक ते तुम्हाला ज्या पद्धतीने दिसतात तो एक फक्त आजोबांचा एक फॅसेट आहे, एक भाग आहे, त्याच्याही पेक्षा खूप मोठे आहेत ते. त्यामुळे आम्हाला जितके ते एका 3 तासाच्या अवकाशामध्ये त्यांना आम्हाला आणता आलं तेवढंच आम्ही आणलंय. अच्छा. आणि सेटवरचे असे काही स्पेशल एक्सपिरियन्स तुमचे? मला वाटतं नागपुरामध्ये सगळ्यात जास्ती शूटिंग झालं मी वसंतरावचं, चिटणवीस वाडा जो आहे महालामध्ये तिकडे त्याचं शूटिंग झालं. म्हणजे ते ओरिजिनली इकडचेच होते, विदर्भातले होते, इथेच त्यांचं सगळं बालपण गेलं, तरुणपण गेलं, त्यामुळे मला खूप छान वाटलं. एक स्पेशल कनेक्शन माझं लहानपणापासून आहे नागपूरशी, माझा पहिला कार्यक्रम नागपूरमध्ये झाला मी जेव्हा 11-12 वर्षाचा होतो तेव्हापासून नागपूरकरांनी मला खूप प्रेम दिलेलं आहे. आणि त्या सेटवरती जेव्हा मी होतो तेव्हा असे अनेक किस्से घडले, म्हणजे सगळ्यात गमतीशीर नाही असा ज्याला आपण टचिंग म्हणूया, माझा लुक व्हायला मला एक 1.5 तास लागायचा, त्याच्यामुळे मी 5 वाजता जायचो सेटवरती आणि काहीतरी ऐकत बसायचो, तर मी गाणं ऐकत होतो, डोळे बंद होते आणि तोपर्यंत तो माझा मेकअप करत होता आणि मी डोळे उघडल्यानंतर मला असं एक क्षण वाटलं की अरे बापरे आजोबाच बघतात की काय माझ्याकडे, इतका त्यांनी तो लुक केला होता. ओके. तो इतका सुंदर सौरभ कापडे म्हणून आहेत, त्यांनी इतका अप्रतिम लुक केला माझा की मला असं वाटलं आजोबाच माझ्याकडे बघतात का. आणि मला असं वाटतं की दॅट वॉज द टर्निंग पॉईंट ऑफ द फिल्म, की मग मला असं वाटलं की म्हणजे तेच वावरत आहेत किंवा ते कॅरेक्टर्स वावरत आहेत. सो आणि आता तुमची अमलताश मूवी येणार आहे, तर आणखी अजून कुठल्या प्रोजेक्टवरती तुमचं काम चाललंय? सध्या तरी मी वसंतराव आणि अमलताश अर्थात ती झालेली आहे फिल्म, ती कधी येते त्याची मी वाट बघतोय. अच्छा. पण आत्ता फक्त आणि फक्त माझा फोकस इज ऑन मी वसंतराव. ओके. तर सर मला तुमच्या आवाजामध्ये, म्हणजे बेसिकली मला ठुमरी ऐकायला खूप आवडतं, सो मला तुमच्या आवाजामध्ये एखादी ठुमरी ऐकायला आवडेल. ठुमरी मी ह्या फिल्म मधली एक गझल आहे ती म्हणून दाखवतो. तेरे दर से कोई कहां जाए,
तेरे दर से कोई कहाँ जाए, तू ही तू है नजर जहाँ जाए, तेरे दर से कोई कहाँ जाए। क्या बात है सर, थैंक यू। तुम्ही माझ्या गाण्यावरती प्रेम केलंय, तुम्ही वसंतरावांवरती प्रेम केलंय, ते जर तुम्हाला असं वाटत असेल की खरंच मी काहीतरी चांगलं करतो, तर माझ्याकरता तुम्ही थिएटरमध्ये जाऊन ही फिल्म बघावी आणि तुम्हाला आवडली तर मला जरूर कळवा, मला खूप आनंद होईल। 1 एप्रिलपासून गुढीपाडव्याच्या दिवशी ही मूवी रिलीज होणार आहे। सरांच्या इच्छेप्रमाणे ही मूवी सर्वांनी थिएटरमध्ये जाऊन नक्की बघा आणि बाकी ऐकत राहा रेडिओ ऑरेंज, कुछ खट्टा कुछ मिठा।